अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगर इथे उभारण्यात आलेल्या डोनी पोलो या नव्या विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं अरुणाचल प्रदेशच्या विकासाला सरकारनं एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे केंद्र सरकारनं ईशान्य भारताला सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळे या भागात अपेक्षा आणि संधींचं नवयुग सुरू होत आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले आज देश में जो सरकार है उसकी प्राथमिकता देश का विकास है देश के लोगों का विकास साल में तीन दिन 2400 घंटे हम देश के विकास के लिए ही काम करते हैं आज इस एयरपोर्ट के साथ ही 600 मेगावाट के कामेंग हाइड्रो प्रोजेक्ट का भी लोकार्पण हुआ है ये भी अपने आप में एक बहुत बड़ी उपलब्धि है विकास की उड़ान और विकास के लिए ऊर्जा का यह गठबंधन अरुणाचल को एक नई गति से नई ऊंचाई पर लेकर के जाएगा डोनी पोलो हे राज्यातलं पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ आहे अरुणाचल प्रदेश या डोंगराळ भागातल्या सार्वकालिक वातावरणाला अनुकूल असं हे सर्व आधुनिक सुविधांनी युक्त विमानतळ आहे अरुणाचल प्रदेशच्या स्थानिक भाषेमध्ये डोनी पोलो याचा अर्थ अनुक्रमे सूर्य आणि चंद्र असा होतो या विमानतळामुळे अरुणाचल प्रदेश राज्याच्या पर्यटन तसंच व्यापाराला प्रोत्साहन आणि राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असा विश्वास अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी व्यक्त केला या विमानतळाव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या हस्ते सहाशे मेगावॅट क्षमतेचं कामेंग जलविद्युत केंद्रही राष्ट्राला समर्पित करण्यात आलं यावेळी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बी डी मिश्रा मुख्यमंत्री पेमा खांडू केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते